ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन हे बेडरूममध्ये येतात तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर तुमच्या या अशा खोट्या बोलण्यामुळे पूर्णाजीला किती त्रास होतो माहीत आहे ना आणि तुमच्या नात्याच्या या खुना आणि होणारा त्रास आयुष्यभर त्यांच्या तोंडावर असणार आहे अर्जुन म्हणतो की मिस सायली एकदा का डिवोर्स होऊन तुम्ही या घरातून गेलात तर मग पूर्णाजी तुमच्यावरती रागू दे किंवा चिडू दे त्यांनी काय फरक पडणार आहे तेवढ्यात दरवाज्यावरती आवाज देत विमलती देत म्हणते की अर्जुन दादा आणि सायली वहिनी खाली कल्पनाता वहिनी तुमची जेवायला वाट बघतायत तेव्हा अर्जुन म्हणतो की तू हो पुट आम्ही आलोच इकडे रविराजांच्या घरी त्याच्या मित्राचा मुलगा त्याच्या मित्रासोबत आलेला असतो आणि सर्वजण जेवण करत असतात सुमन म्हणते की अरे आम्ही मी बनवलेले ठोकळे तू घेतलेच नाही तर नागराज म्हणतो की अरे माझ्या बायकोच्या हातचे ठोकळे खा तू माझा घर होशील तर अमितची आई म्हणते की आम्ही तेवढ्या कामात विजय असतो त्याला त्याच्या पाठीमागे पळत खाऊ घालावं लागतं तेव्हा सुमन म्हणते की अरे वा मग आता आमची तन्वी उपाशीच राहणार वाटतं तर रविराज म्हणतो की अमित एवढा सगळा बिझनेस तू एकटाच बघतोय का अमित म्हणतो हो त्यासाठी चोवीस तास नाही अठ्ठेचाळीस तास काम करावं लागतं तेव्हा रविराज खूप खुश होतो राकेश म्हणतो की अगदी तन्वी अशीच आहे रामितला अमितला कामात खूपच मदत करील ती तर तन्वीचे लक्ष मात्र वेगळ्याच ठिकाणी असते तेव्हा अमित म्हणतो की पण तन्वी काहीच बोलत नाही आहे तर आम्हीची आई म्हणते की तन्वी लाजतेच काय आमच्यासोबत सर्व काही शेअर कर आणि बन मोकळेपणाने बोल तेव्हा रविराज म्हणतो की तन्वी अगं अमितला आपलं गार्डन दाखव घर दाखव रविराज म्हणतो की भरपूर गप्पा मारा तुम्ही मी तर तन्वी ही अमितला घेऊन आतमध्ये जाते इकडे अर्जुन साहित्यसोबत जेवणासाठी येतो तर अर्जुन म्हणतो की डॅडा नाही आला का कल्पना म्हणते की अरे त्यांना थोडंसं काम होतं तर अर्जुन म्हणतो की अस्मिता तेव्हा कल्पना म्हणते अरे तू काय बोलतोयस तर पूर्णाथजी म्हणते की अरग लग्न झाल्यापासून त्याच्या बहिणीचं या घरात येणं ना अर्जुनला खटकतंय आजी म्हणते की बायकोने कान भरले असेल आणि याने मान डोलावली ताटाखालचं मांजर अर्जुन म्हणतो की अस्मिता लग्न झाल्यापासून कायमच इथे असती तेव्हा अश्विन आणि मी तिला बोलत असतो यात माझ्या लग्नाचा काय संबंध पूर्णाजी म्हणते की अर्जुन तुला आठवतं का लग्नाच्या अगोदर तू असं काही बोलत नव्हता तेव्हा अर्जुन म्हणतो मला चांगलंच आठवतंय पूर्णाई तर अर्जुन म्हणतो की पण लग्नानंतर तू आता तुझा स्वभावसुद्धा खूप चिडचिडा झाला आहे जी तू माझ्यासोबत व्यवस्थित बोलतही नाही लग्नानंतर आपण एकमेकांसोबत कधीच मन मोकळेपणाने बोललो नाही तर इकडे तन्वी ही अमितला घेऊन गार्डनमध्ये येते तेव्हा अमित म्हणतो की तुमचं गार्डन छान आहे तर आम्हीत विचारतो की तुमचे हॉबीज काय आहे तेव्हा तन्वी म्हणते की मोबाईलवरती गेम खेळणे फिल्म बघणे आणि सगळ्यात आवडतं लोळणे ते ऐकून अमितला मोठा धक्का बसतो आम्हीत म्हणतो की तुम्ही कामात मदत नाही करत का तेव्हा तन्वी म्हणते की काम माझे बाबा करतात आणि राकेश त्यामध्ये लुडबुड करतो तेव्हा मला त्यामध्ये काम करण्याची काही गरजच पडत नाही त्यानंतर अमित म्हणतो की मला समजलं तुम्ही आश्रमात वाढल्यात म्हणून तेव्हा रागाने तन्वी अमितकडे बघत म्हणते की मी तो आश्रम कधीच सोडला आहे आणि आता मी रविराज किल्लेदारांची मुलगी आहे तेव्हा मला माझा पास्ट समोर आणायची आता गरज नाही तन्वी आहे तन्वीचे ते बोलणे ऐकून तो अमित लगेचच घाबरतो आम्ही म्हणतो की अरे वा तुम्ही पास्टमध्ये नाही तर फ्युचरमध्ये जगताय छान आहे छान आणि अमित म्हणतो की तुम्ही पुढं काय करणार आहात नोकरी वगैरे तर तन्वी म्हणते की छे मला नोकरी करणं कधीच जमणार नाही तन्वी म्हणते की मी पैसे उडवणारी आणि फिल्म बघून पार्टी करणारी मैत्रिणीसोबत एन्जॉय करणारी मुलगी आहे तेव्हा अमितला मोठा धक्का बसतो तन्वी म्हणते की पैसे जर वाचवायचे तर कमवायचेच कशाला तन्वी म्हणते की मला स्वयंपाक वगैरे काही जमत नाही बरं का फक्त दुसऱ्याने केलेला खाता येतो तेव्हा अमितला अजून मोठा धक्का बसतो तर तन्वी म्हणते की आता झालं तर जायचं का कारण मला डासांची ॲलर्जी आहेत इथे खूप डास आहे तर तन्वी एकटीच आतमध्ये निघून जाते अमित हा तन्वीकडे बघतच राहतो इकडे पूर्णजी अर्जुनला म्हणते की आता बोलण्यासारखं काही राहिलंच नाही आहे अर्जुन आजी म्हणते की ज्या दिवशी तू या मुलीला घरात घेऊन आला ना त्याच दिवशी आपल्या दोघांमधला संवाद संपला आणि ज्या नात्यामध्ये संवाद संपतो ना तेव्हा त्या ते नात्याला काही अर्थ राहत नाही तर आजीच्या डोळ्यात पाणी आलेले असते आज आणि आजी म्हणते की आपले दोघांमधले नातेसुद्धा तुटतंय हे जरी तुला कळत नसलं तरी मला कळतंय त्यानंतर पूर्णाजी तेथून निघून जाते तर अर्जुनसुद्धा मला उद्या महत्त्वाची मीटिंग आहे असे म्हणत जेवण न करताच तेथून आतमध्ये निघून जातो इकडे अमित आणि तन्वी पुन्हा आतमध्ये येऊन बसतात रविराज म्हणतो झालं का बोलणं तर अमित म्हणतो हो आणि दोघेही गप्प बसल्याचे बघून काय झालंय तुम्हाला असे रविराज विचारतो तर सुमन म्हणते की ते लाचतायत मू आई वडील म्हणतात की तू, तू तुझा निर्णय सांग कारण हा तुझा आयुष्याचा प्रश्न आहे आणि विचार कर तर अमित म्हणतो की मी माझ्या आयुष्याचा आणि सगळा विचार केला आहे तेव्हा वेळ लागण्यापेक्षा ला माझा ला निर्णय आत्ताच सांगतो तर अमितची आई म्हणते काय आहे तुझा निर्णय अमित म्हणतो की मला ही, ही मुलगी पसंत आहे ते ऐकून रविराज आणि सर्वांना मोठा आनंद होतो तर रविराज म्हणतो की तन्वी तुला पसंत आहे ना तेव्हा तन्वी विचार करते की हा रविराज किल्लेदार या मुलासाठी माझ्या डोक्यावरच बसलाय बाहेर एवढं या मुलाला बोलूनही त्याने मला कसे काय पसंत केली तर तन्वी काही बोलत नसते तेव्हा रविराज म्हणतो की मला वाटतं या बाबतीत तन्वीला आपण थोडा वेळ द्यायला हवा रविराज म्हणतो की आम्ही विचार करून मी तुम्हाला कॉल करीन तेव्हा मुलाचे आई वडील म्हणतात की आमच्याकडून होकार आहे तुम्ही हवा तो वेळ घ्या आणि आम्हाला सांगा तेवढ्यात रागाने तन्वी तेथून वर निघून जाते तर मुलाची आई म्हणते की तन्वी लाजली याच्यातच आम्हाला तिचं उत्तर मिळालं त्यानंतर इकडे आम्ही तानी त्याचे आईवडील निघून जातात तर इकडे तन्वी तिच्या रूममध्ये येऊन साक्षीला फोन लावते म्हणते की हा रविराज किल्लेदार माझे लग्न एका दुसऱ्या मुलासोबत लावायला निघाला तेव्हा जर मी आता सायली आणि अर्जुनला दूर केले नाही तर रविराज माझे लग्न त्या मुलासोबत लावून देई तन्वी म्हणते की आता आपल्याला अर्जुन आणि सायलीला बाजूला करण्यासाठी घाई करायला हवी आणि मी सांगितलं ते काम केलं का तेव्हा साक्षी म्हणते की तू सांगितल्याप्रमाणे मी तसा मुलगा शोधला आहे तन्वी म्हणते की मी आता प्लान आणि वेळ जागा तुम्हाला सांगते तर तन्वी ही फोन कट करते त्यानंतर तन्वी ही अस्मिताला फोन करते आणि म्हणते की उद्या सायली एक्झॅक्ट घरातून किती वाजता निघणार आहे आणि कुठे जाणार आहे हे मला सांग अस्मिता म्हणते की ती घर कोंबडी घर सोडून कुठे जाणार आहे तर अस्मिताच्या डोक्यात क्लिक होऊन अस्मिता म्हणते पण हे सर्व तुला कशासाठी पाहिजे तेव्हा तन्वी म्हणते की मी सर्व काही सांगेन तुला नाही सांगणार तर कुणाला सांगणार अस्मिता म्हणते की एवढं फक्त लक्षात ठेव उद्या जर सायली घराबाहेर पडली तर सर्व काही आपल्या मनासारखं होणार आहे तर अस्मिता म्हणते की म्हणजे ती सायली कायमची या घरातून जाणार इकडे बेडरूम मध्ये आल्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर तुम्ही इतके शांत कसे पूर्णाजी काय म्हणाल्या तुमच्यातला जर संवाद संपत चाललाय आणि नातंही तुटत चाललंय सायली म्हणते की नात्याचं कसं असतं नात्याला कुठलं जरी खतपाणी घातलं की लगेच ते झाडासारखे वाढत नाही अर्जुन म्हणतो की सायली तुम्हाला काय म्हणायचं तेव्हा सायली म्हणते की संवाद जर संपत चाललाय हे कळलं तर तो नव्याने सुरुवात करायची सायली म्हणते की नाती ही आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे घटक असतात आणि नाती जपायची असतात तिला वाढवायचं असतं सायली म्हणते नाती अशी वाऱ्यावरती सोडायची नसतात तेव्हा अर्जुन म्हणतो की डोंट वरी सायली मी नाती वाऱ्यावर सोडत नाहीये त्यानंतर प्लानप्रमाणे सायली ही घराबाहेर पडते तर इकडे तन्वी ही लगेच त्या मुलाला सर्व प्लान सांगते आणि तो मुलगा आंधळा होण्याचे नाटक करतो तर इकडे त्याच वेळेस तन्वी ही पूर्णाजीला घेऊन तिच्या कारमध्ये जात असते आणि सायली त्या आंधळ्या मुलाला तिच्या खांद्यावर हात ठेवून बाहेरचा रस्ता दाखवत बाहेर येत असते तेवढ्या तन्वी आजीला सायली दाखवते आणि म्हणते की ती सायलीच आहे का पूर्णाई तेव्हा त्या मुळाच्या गळ्यात हात घातलेला बघून आजीला मोठा धक्का बसतो आणि आजी तोंडाला हात लावत म्हणते की अरे बापरे आणि रागाने आजी घरी येते आणि कल्पनाला म्हणते की कल्पना आज खूप मोठा अनर्थ झाला आणि मी माझ्या डोळ्याने खूप वाईट बघितले कल्पना म्हणते काय बघितलं तर पूर्णा आजी म्हणते की येऊ दे त्या मुलीला बघतेच मी तर इकडे अर्जुनला सुद्धा कल्पना सर्व हकीकत सांगते तेव्हा सायली घराच्या दरवाजासमोर येताच अर्जुन हा सायलीला पटकन गार्डनमध्ये आणतो आणि झाडाच्या आडबाजूला बाजूला अर्जुन सायलीला सर्व हकीकत विचारतो तेव्हा सायली सर्व सत्य अर्जुनला सांगते तर आता पूर्णाईचा झालेला डोळ्याचा गैरसमज अर्जुन कसा दूर करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा